तर भगतसिंग कोश्यारी आणि भाजपकडून सातत्याने शिवाजी महाराजांचा अपमान होतोय, नेमकी भूमिका काय शिवसेनेची? भगतसिंग कोश्यारी सारखा कुसक्या मेंदूचा माणूस हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला मिळाला, भारतीय जनता पक्षाची ती देणगी म्हटली पाहिजे. आणि सातत्याने भगतसिंग कोश्यारींनी सावित्री फुले, ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा नेहमीच अवमान करत आलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे जे दुसरे प्रवक्ते आहेत, भाजपाचे मोठे थोर नेते आहेत ते सुधांशु, यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष जाणून बुजून महाराष्ट्राचे जे दैवत आहे, हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणजे ज्यांचा उल्लेख केला जातो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून आपली खरी म्हणजे दात दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावर आघाडीमध्ये फूट होणार आहे? नाही, सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आम्हाला आदराचं स्थान आहे त्यांच्याबद्दल, त्यामुळे त्यांचा अवमान करणं योग्य होणार नाही, स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मांडलेली आहे.